आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे ग्रामपंचायतीत महिला दिन उत्साहात विविध स्पर्धा आणि प्रदर्शन विक्री स्टॉल. शिरोळ तालुक्यातील टाकवडे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ऍडव्होकेट सौ दिलशाद मुजावर उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ माधुरी आलासकर. महिला दिनानिमित्त सौ आलासकर यांनी प्रबोधनपर व्याख्यान दिलं. महिलांसाठी विविध वेशभूषा, मेणबत्ती पेटवणे, 100 मीटर धावणे अशा स्पर्धांचं आयोजन केलं होतं. यात महिलांनी विशेषतः तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन, काही विक्री ठेवली होती. या स्टॉलवर चांगलीच गर्दी दिसून आली. यावेळी सरपंच पी व्ही पाटील, उपसरपंच नागेश काळे, ग्रामसेवक ए आय मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य सौ धनश्री निर्मळ, सौ रेखा वडंगणे, सौ महादेवी पाटील, सौ बेबीताई कदम, सौ योगिता वडर, सौ चमनवी शेख, सौ नूरजहा मुल्ला, सौ सुनीता कोळी, श्रीमती रेखा कांबळे, अनुराधा गोदाडे, राजश्री गोदाडे आदींसह मोठ्या संख्येने महिला आणि तरुणी उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी टाकवडेहून दत्तात्रय कदम. कामगारात काम करणाऱ्या महिला, 1800 दरम्यानची गोष्ट आहे. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला नव्हता, इंग्रजांचं राज्य आपल्यावर होत आणि त्यावेळेला त्या महिला स्वतःला हक्क मिळावा, स्वतःला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर आल्या. हा, आणि त्यांनी तिथल्या सरकार विरोधात त्यावेळेला बंड पुकारलं आणि आपले जे काही हक्क आणि अधिकार आहेत ते मागून घेतले. म्हणजे त्यांनी सरकार विरुद्ध भांडण केलं, उपोषण केलं आणि त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. आज आम्हाला मतदानाचा हक्क आहे. भारतीय राज्यघटनेने आम्हाला मतदानाचा हक्क दिला आहे.